नमस्कार मित्रांनो इयत्ता बारावी अर्थशास्त्र या विषयामधील प्रकरण पाच बाजाराचे प्रकार या प्रकरणामधील आज आपण प्रश्न दुसरा अर्थशास्त्रीय योग्य पारिभाषिक शब्द सुचवा ह्या प्रश्नाची माहिती अभ्यासणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो आपल्याला दोन गोष्टी करायच्या आहेत जर व्हिडिओ आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत हे व्हिडिओ पोचवा जेणेकरून त्यांनाही ह्या व्हिडिओमध्ये असणाऱ्या माहितीची उपयोग होणार आहे चला तर मित्रांनो मग सुरू करूयात आजचा आपला दुसरा प्रश्न यापूर्वी आपण प्रश्न पहिला अभ्यासला होता आणि यानंतर आपण इतर राहिलेले प्रश्न देखील पुढच्या व्हिडिओमध्ये दे अभ्यासणार आहोत आपण एका एका व्हिडिओमध्ये एक एक प्रश्न व्यवस्थित समजून घेतो आहे जेणेकरून आपल्याला त्या प्रश्नाची योग्य माहिती आणि योग्य उत्तरं व्यवस्थित समजावीत मित्रांनो यामध्ये पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे काही विक्रेते असलेला बाजार अशा पद्धतीचे विधान दिले त्या विधानावरून आपल्याला योग्य पारिभाषिक शब्द सुचवायचे आहे म्हणजे अर्थशास्त्रात या संदर्भात कोणता शब्द वापरला जातो ते आपल्याला सांगायचं आहे यासाठी या, या प्रकरणातील आपण एक संकल्पना अभ्यासलेली होती अल्पाधिकाराची ज्यामध्ये आपल्याला म्हटलं होतं की अशा बाजारामध्ये काही विक्रेते एक दिनशी वस्तूचे किंवा विभेदी वस्तूचे उत्पादन करत असतात मग कोणत्या बाजारामध्ये काही विक्रेते असतात तर तो, तो बाजार आहे अल्पाधिकाराचा म्हणून काही विक्रेते असलेला बाजार त्यासाठी आपण पान संकल्पना वापरतो म्हणून आपलं उत्तर असेल अल्पाधिकार मित्रांनो ह्या अशा प्रश्नांची उत्तर आपण पाहत असताना प्रत्यक्ष पुस्तकातली संकल्पना आपण समोर घेऊन त्यासाठी असलेलं उत्तर शोधतंय जेणेकरून त्यामध्ये कोणतीही चूक होत नाही आणि तुम्हालाही उत्तर बरोबर असल्याची खात्री होऊ शकते यानंतर दुसरा प्रश्न आहे मागणी वक्र व पुरवठा वक्र एकमेकांना ज्या बिंदू छेदतात असा बिंदू मित्रांनो मागणी वक्र आणि पुरवठा वक्र एकत्र येतात एकमेकांना छेदतात आणि त्या ठिकाणी जो बिंदू मिळतो त्या बिंदूसाठी आपण एक वेगळा शब्द वापरलेला आहे आणि पुस्तकामध्ये देखील आपल्याला दिलेला आहे मागणी वक्र आणि पुरवठा वगैरे एकमेकांना सबिंदू छेदतात म्हणून स हा बिंदू जो आहे तो समतोल बिंदू आहे म्हणून अशा बिंदूला आपण समतोल बिंदू शब्द वापरत असल्याने आपलं उत्तर असेल समतोल बिंदू यानंतर तिसरा प्रश्न वस्तूची विक्री वाढविण्यासाठी करावा लागणारा खर्च मित्रांनो यासाठी आपण एक ठिकाणी स्पष्टीकरण पाहिलं होतं की वस्तूची विक्री वाढवण्यासाठी पहा या ठिकाणी दिसते आपल्याला वस्तूची विक्री वाढवण्यासाठी करावा लागणारा खर्च म्हणजेच विक्री खर्च होय म्हणून आपलं योग्य पारिभाषिक शब्द असणार आहे ह्या ठिकाणी विक्री खर्च वस्तूची विक्री वाढवण्यासाठी जो खर्च करतो आपण त्याला विक्री खर्च असे म्हणतात यानंतर चौथा प्रश्न आहे एकजींशी वस्तूचे उत्पादन करणाऱ्या संस्थांचा समुदाय एकजींशी वस्तू ज्या असतात त्यांचं उत्पादन करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांना काय म्हटलं जातं तर संदर्भात देखील आपण एक संकल्पना अभ्यासली होती गट संकल्पना चेंबरलीन यांनी मांडलेली संकल्पना होती त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की एकजीनशी वस्तूचे उत्पादन करणाऱ्या संस्थांचा समुदाय म्हणजे उद्योग होय म्हणजे त्याला उद्योग असं म्हटलं जातं म्हणून आपलं उत्तर असेल किंवा ह्या विधानातील संकल्पना असणार पारिभाषिक शब्द असणार आहे उद्योग समजलं चला पुढची संकल्पना पाहूयात काय आहे पाचवा प्रश्न दिलाय आपल्याला एकच वस्तू व सेवेसाठी वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमती आकारणे एकच वस्तू आहे किंवा एकच सेवा आहे ती सेवा वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमतीला दिली जाते मग अशा घटकाच्या संदर्भात कोणती संकल्पना आपण पन। वापरतो किंवा कोणता शब्द वापरतो हाय त्यासाठी आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळेल एकाच वस्तूला वेगवेगळ्या ग्राहकांना काल परतवे स्थल परतवे वेगवेगळ्या किमती आकारू शकतो अशा प्रकारे मूल्यभेद हे मक्तेदारी बाजाराचे प्रमुख वैशिष्ट्य असे याचा अर्थ त्यास आपण मूल्यभेद हा शब्द वापरतो वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळी किंमत आकारतोय म्हणून आपलं उत्तर असणार आहे योग्य पारिभाषिक शब्द असणार आहे मूल्यभेद म्हणजे मित्रांनो अशा पद्धतीच्या प्रश्नांमध्ये आपण पाहिलं की एक विधान दिलेलं असतं त्या विधानाच्या आधारे कुठली तरी एक संकल्पना आपल्या लक्षात येते किंवा कुठली तरी एक संकल्पना त्यातून समजा समजते किंवा दिलेली असते तर आपल्याला ती संकल्पना व्यवस्थित अभ्यासायची आहे आणि ती ओळखायची आहे यासाठी थोडा व्यवस्थित आणि डीप आपल्याला अभ्यास त्या घटकांचा असला पाहिजे तर तुम्हाला त्याच्यातून तुम कोणती संकल्पना सांगितलेली आहे हे ओळखता येऊ शकतं ठीक आहे मित्रांनो आज आपल्याला पाच विधानं दिली होती आणि त्यांच्या योग्य पारिभाषिक शब्द सुचवायचा होता या पाचही प्रश्नांचे उत्तर आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत हे उत्तर आपल्या लक्षात आले असतील असं गृहित धरतो आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूया भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये या प्रकरणात राहिलेल्या इतर प्रश्नांची माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार